ब्लू कस्टमच्या खेळाडूंनी 2 गुणा घेतलेले आहेत. रेड कस्टमवर पंच आहेत पंकज रामदास कराळे आणि साईड पंचाला आमचे शैलेंद्र पाटील, आखाडा प्रमुख विष्णू सर आणि वेळाधिकारी आहेत गुरुनाथ पाटील. दोन्ही खेळाडूंचे कोच आपापल्या खेळाडूला कुस्ती करण्याबाबत आणि गुण घेण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. आगरी महोत्सव आणि साई सेवक प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्रामध्ये प्रथमच जिल्हा स्टार रेसलिंग कुस्ती स्पर्धा ह्या आगरी महोत्सवाच्या सोहळ्यामध्ये महोत्सवामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आणि खरोखर 3 दिवस हा कुस्तीचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो शेवटच्या कुस्तीपर्यंत या ठिकाणून हलत नाही, लक्षात घ्या. याच्याकरता आलेले पाहुणेसुद्धा कुस्तीकडेच पाहत असतात. ज्याला आवड आहे तो सवड काढतो आणि सवडीप्रमाणे या स्पर्धेचा आनंद घेतो. याचं प्रत्यक्ष उदाहरण आम्हाला या महोत्सवामध्ये पाहायला मिळालेलं आहे. गेले 3 दिवस सतत हा आमचा प्रेक्षक वर्ग बहुसंख्येने या कुस्त्यांचा आनंद घेत आहे आणि पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा घेतल्यामुळे प्रत्येक गटामध्ये प्रत्येक खेळाडूच्या बरोबर 2 हात करण्याची संधी या स्पर्धेतून त्यांना मिळालेली आहे. आणि जेव्हा हे खेळाडू मैदानी स्पर्धा करण्यासाठी जातील किंवा आणखीन कोणत्या स्पर्धा खेळायला जातील, मग महापौर चषक असेल, शालेय स्पर्धा असतील, तेव्हा त्यांना माहीत असेल की आपली प्रगती किती आहे, आपण कुठपर्यंत आहोत, आपण कोणाला हरू शकतो आणि आपण कोणाकडून हरू शकतो याचा त्यांना चांगल्या प्रकारचा अभ्यास होईल. आणि गतिमान कुस्ती, गतिमान डावपेज या कुस्तीमध्ये पाहायला मिळतात. जयतिक पाटील आणि वैभव पाटील अशी कुस्ती आहे. साई सेवक प्रतिष्ठान सोनाळे कोच पंकज कराळे यांनी आता राऊंड सुपर झालेले आहेत आणि त्यांना चार आणि 8 का रेड 4 आणि ब्लू 8 ना. हा बरोबर. आगरी महोत्सवामध्ये बहुसंख्य खेळाडू आमचे आगरी समाजाचेच आहेत. सर्व पंच हे सुद्धा आगरी कोळी समाजाचे आहेत आणि कुस्तीचे मार्गदर्शक हे सुद्धा आगरी आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आगरी भाषेचा वापर आणि आगरी भाषेचा उद्धार या स्पर्धेतून आपल्याला ऐकायला मिळते. आणि सुंदर बांगडी मारण्याचा प्रयत्न आहे आणि
माजी महाराष्ट्राचे महाराष्ट्र केसरीचे पहलवान ठाणे जिल्ह्याचे नामांकित मल्ल आणि मार्गदर्शक वेळेगावचे मूळचे बबन दादा पाटील यांचं आगमन झालंय. बबन दादा पाटील आपण स्टेजवर यावं आणि त्याच्या त्यांना घेऊन आले आहेत. विजय पाटील आपण पण या. चपळ असे पहलवान आहेत आणि सतत अटॅकमध्ये आहेत आणि एकेरी पड पकडण्याचा प्रयत्न ब्लू कॉस्ट्युमचा आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न आणि पट उचललेला आहे आणि वेळ संपलेली आहे. पाहूया निकाल. रेड कॉस्ट्युमचा पहलवान